अनुवादित रचनेचा पाया रचणार आणि आपल्याला फक्त आणि फक्त मोर्चेच काढावे लागणार आणि सत्ता संघर्ष करून आपल्याला मिळणार नाही. त्यासाठी आपल्याला आपले हक्क मिळवण्यासाठी आजही का मोर्चे काढावे लागतात? कुठून कुठून नसते का आपल्यामध्ये जी धमक नाही आपण सत्तेमध्ये जाऊन आपली आपली सत्ता मिळवू शकू यासाठी? म्हणून बांधवांनो कायम लक्षात ठेवा, आता मात्र बाद झालं आता हे सगळं आपल्यावरती अन्याय बाद झाले. बाबासाहेबांनी आपल्याला न्याय मिळवून दिला खरा, पण आता वेळ आली आहे की आपण आपल्या बाबांना न्याय मिळवून देण्याची. त्यासाठी आपली एवढी मोठी कोटी जनता फुरून आली पाहिजे. एक एवढीशी मुंगी, एक एवढीशी मुंगी सुद्धा एवढ्या मोठ्या बलाढ्य हत्तीलाही भारी पडते. मग आपण तर हाडामासाची माणसं आहोत. भीमरावाची आणि भगवान बुद्धाची शिकवण आपल्या नसानसात भिजलेली आहे. जोपर्यंत आपण एकत्र होऊन राजकीय सत्तामध्ये आपण येत नाही, आपल्या उमेदवाराला मत देत नाही, तोपर्यंत आपण हे कधीच सिद्ध करू शकणार नाही. त्या गाण्यातल्या ओळी आहेत ना, तुम्ही करा किती मी हल्लाले मजबूत भीमाचा किल्ला. या ओळी जर आपल्याला सत्यात उतरवून दाखवायच्या असतील तर त्यासाठी आपण बटन दाबलं पाहिजे आपल्या उमेदवारांचं आणि आपल्या डोळ्यात ती आग धगधगत ठेवली पाहिजे. कारण जोपर्यंत काळ लाग लागत नाही तोपर्यंत हच्छा तलवारी होत नाही. बांधवांनो कायम लक्षात ठेवा, अरे आपण बाबासाहेबांची लेकरं आहोत, त्यामुळे आपल्याला सतत प्रगती करायची आहे, प्रगती पथावर जायचं आहे. आणि म्हणूनच त्यासाठी आपल्या पक्षातले उमेदवार माननीय महेंद्रजी सर्वदेव हे आपल्या समस्या महानगरपालिकेपर्यंत विधानभवनेपर्यंत पोहोचाव्या म्हणून सतत तळमळ करत आहेत. म्हणून बांधवांनो मला तुम्हाला सगळ्यांना सांगावं असं वाटतं, सच्चा शिवराय फुले शाहू आंबेडकरी साठे आणि यांच्या विचारांच्या विचारधारेने चालणारा सच्चा उमेदवार तुम्ही निवडून द्या आणि बाबासाहेबांना न्याय मिळवून देण्याची सुरुवात किमान आता तरी करा. नाहीतर पहिल्यापासून आपण ज्यांच्या गुलामीत राहत आलो आजही आपल्याला तेच करावं लागेल. ज्या वेळेस कोणी मला विचारत ही पोर कोणाची, तेव्हा मी अभिमानाने सांगते घटना सम्राट बाबांची. आणि म्हणूनच ही भीमकन्या भाग्यश्री वाघमारे आज तुम्हाला सगळ्यांना सांगते तळमळीने की बाबांनो इतर पक्षांमध्ये जाऊन त्यांचा प्रचार प्रसार करू नका आणि त्याचबरोबर थोड्याशा पैशांसाठी स्वतःचं मतदान विकू नका. कारण हा अधिकार आपल्याला मिळवून देण्यासाठी आपल्या बापानी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःच्या जीवाचं अगदी पाणी केलं आहे, रक्ताचं नुसतं पाणी केलं आहे त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी. आता आपल्याला हे काम करावंच लागेल, राजकीय सत्तेमध्ये यावंच लागेल. एवढं बोलून मी इथेच थांबते. धन्यवाद.